नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अनेकदा आरोग्य सुविधांच्या अभावामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याच आणखी एक उदाहरण नुकतंच पुढे आलं असून सुदैवाने डॉक्टर या ठिकाणी देवदूत बनले. पाड्यावर एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या, मात्र जवळपास दवाखाना नसल्याने मोठी गैरसोय झाली. तेवढ्यात डॉक्टरांनी देवदूत बनून येत महिलेची सुखरूप प्रसूती केली. डॉक्टर पावरा असं देवदूत डॉक्टरचं नाव असून ते स्वतः घटनास्थळी पाड्याजवळ पोहोचले आणि रस्ता नसल्याने नदीतून मोठं अंतर पार करत महिलेच्या घरी गेले. गावकऱ्यांच्या सहाय्याने कसेबसे रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले आणि रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे दाखल करून यशस्वी प्रसूती करण्यात आली. या घटनेनंतर डॉक्टरांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे.